नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचं थंबनेल पण तुम्हाला समजलंच असेल की आपण आजचा व्हिडिओ कशावरती बनवला आहे। तर मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओ महाराष्ट्रातील टॉप 3 साऊंडलाईनचे ब्लॉगर आणि काय काय मित्रांनो त्यामध्ये टेक कॅटेगरी काय मित्रांनो ऑपरेटर कॅटेगरी यामध्ये जातात, तर यांच्यावरती मित्रांनो आपण एक कडक असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की राहा मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। जे साऊंड लवर आहेत त्यांना मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आपण आपला आजचा व्हिडिओ डायरेक्ट सुरू करू। मित्रांनो, यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहे जे मित्रांनो महाराष्ट्रातील फर्स्ट युट्यूबर म्हणजे साऊंडलाईनचे फर्स्ट युट्यूबर म्हणून ओळखले जाणार मित्रांनो साऊंड क्रॅकर्स प्रत्येक। तर यांचे मित्रांनो आपण आता पाहिले तर मित्रांनो फॉलोअर्स त्यांचे पाहिले तर आपले मित्रांनो 43,000 प्लस त्यांचे फॉलोअर्स आहेत आणि सबस्क्राईबर मित्रांनो 20,000 प्लस त्यांचे मित्रांनो सबस्क्राईबर आहेत। तर मित्रांनो हे मित्रांनो जे काही साऊंडलाईनमध्ये नवीन अपडेट असतात, जे काही मित्रांनो कॉम्पिटिशन असतात किंवा मित्रांनो ज्या काही नवीन ओपनिंग असतात त्याचे मित्रांनो जे अपडेट असतात ते मित्रांनो इंस्टावरती देत असतात। तसेच मित्रांनो जे शो असतील मित्रांनो ज्या ठिकाणचे कॉम्पिटिशन असेल तर त्याचे मित्रांनो व्हिडिओ पण ते व्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मित्रांनो पोहोचवतात। तर मित्रांनो मी त्यांच्या ब्लॉग मधील काही क्लिप्स काढलेत, काही व्हिडिओ काढलेत तर ते तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो यानंतर येतात डीजे स्वॅपी कराड। तर मित्रांनो हे पण साऊंडलाईनचे मित्रांनो ब्लॉगर आहेत, हे पण मित्रांनो इंस्टा तसेच मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला साऊंडलाईनचे व्हिडिओ शो कॉम्पिटिशन याचे मित्रांनो व्हिडिओ आपले पण घेऊन येत असतात मित्रांनो। तसेच ते मित्रांनो ऑपरेटर पण आहेत। जर तुम्ही यांचे मित्रांनो जर व्हायरल आता झालेले शिवजयंतीचे व्हिडिओ पाहिले असतील तर मित्रांनो मायकिंगचे व्हिडिओ मित्रांनो एकदम यांचे कडक आहेत, मी तुम्हाला दावतोच पुढे मित्रांनो। त्याआधी मित्रांनो यांचे जर आपण आता फॉलोअर्स बघितले तर मित्रांनो 30,000 प्लस यांचे फॉलोअर्स आहेत, सबस्क्राईबर आपण बघितले तर 29,000 मित्रांनो प्लस यांचे सबस्क्राईबर आहेत। तसेच हे पण मित्रांनो साऊंडलाईनमध्ये खूप आधीपासून काम करत आहेत, ते मित्रांनो त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे कॉम्पिटिशन असतात किंवा जे शो असतात साऊंडलाईनचे व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतात मित्रांनो। तसेच मित्रांनो त्यांचे काही शिवजयंतीचे व्हायरल व्हिडिओ आहेत, तर मित्रांनो त्यामधील काही व्हिडिओ आहेत आपल्याकडे तर चला आपण ते व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो यानंतर आपण बोलणार साऊंड ट्रॅक सोपली यांच्याबद्दल। तर मित्रांनो हे तुम्हाला माहितीच असतील, तर मित्रांनो हे मित्रांनो जे कॅबिनेट असतात किंवा जे मित्रांनो साऊंडमध्ये लागणारे मटेरियल ॲम्प्लिफायर हायज यामधील मित्रांनो जे संपूर्ण मित्रांनो जे काही इन्फॉर्मेशन असते तर याचे मित्रांनो एकदम कम्प्लीट असा मित्रांनो व्हिडिओ ते मित्रांनो बनवतात। तसे मित्रांनो यांच्या आता जर आपण फॉलोअर्स बघितले तर मित्रांनो 11,000 मित्रांनो यांच्या आता फॉलोअर्स आहेत इंस्टाला। तसे मित्रांनो यांचे सबस्क्राईबर बघितले तर 28,000 प्लस मित्रांनो सबस्क्राईबर आहेत। तर यांच्याबद्दल मित्रांनो बोलायला गेलं तर हे मित्रांनो डायरेक्ट कॅबिनेट किंवा साऊंडची गाडी ज्या ठिकाणी बनवली जाते ज्या ठिकाणी मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं तर या ठिकाणाला मित्रांनो डायरेक्ट भेट देतात व त्या ठिकाणची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत असतात। तसेच मित्रांनो जे काही साऊंडच्या प्राईस असतील हे मित्रांनो संपूर्ण असे डिटेल्समध्ये मित्रांनो व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतात। यामुळेच मित्रांनो त्या ठिकाणची संपूर्ण माहिती आपल्याला मित्रांनो घर बसले एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत असतात। तसे मित्रांनो ज्या ठिकाणी साऊंडचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं तर त्या ठिकाणी स्वतः भेट देऊन त्या ठिकाणचे मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतात। जर तुम्ही त्यांचं चॅनल चेक केलं तर तुम्हाला समजेल। तर मित्रांनो त्यातल्याच काही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, तर चला आपण ते व्हिडिओ याच प्रतिकूल परिस्थितीत
याच महाराष्ट्रात एका वाघिणीच्या पोटी आलेला शिवरत्न पुढे सरसावला आणि त्यांचं नाव म्हणजे महाराष्ट्राचा धान्यवत छत्रपती शिवाजी महाराज. व्हीएस साऊंड अँड कॅबिनेट चे मॅन्युफॅक्चरर म्हणजेच तेजस शेठ बोराडे यांच्याकडे आपण आजचा हा व्हिडिओ खास घेण्यासाठी आलेलो आहे. वयाच्या 16 वर्षापासून म्हणजे पहिल्यापासूनच साऊंडचं वेड होतं. संधा हवी झाली त्यानंतर मी याच्यामध्ये सुरुवात केली ऑपरेटिंग करण्याकरता. भरपूर गाड्या वाजवल्या म्हणजे लोकांचे लॅपटॉप घेऊन अक्षरशः माझ्याकडे गाडी नव्हती लॅपटॉपही नव्हता. पहिल्यांदा गाडी चालवायला आणली त्याच्यामध्ये लॉस झाला थोडाफार लॉस झाला. त्याच्यानंतर मी काही थकलो नाही 2.5 लाख रुपये कर्ज काढलाय. हा व्यवसाय काही सोपा व्यवसाय नाहीये. भरपूर अडचणी येत राहतात त्याच्यामध्ये पण त्याच्यावर मात करत ते म्हणताना वेडी माणसे कुठपर्यंत पण पोहोचू शकतात ती खरी गोष्ट आहे. मी साऊंड साठी ध्येय वेडीच माणसं इथेच घडू शकतात त्यामुळे तुम्ही युज करता. मित्रांनो आपण आता बघणार आहे 40 वॅटचा एकदम मॅसिव्ह पॉवर असणारा जो लेझर आहे SM ब्रँडचा जो SM लेझर म्हणून तर तो आपण जो 40 वॅटचा जो RGB लेझर आहे तर तोच आपण बघणार आहे आणि एकदम हेवी असा लेझर असणार आहे. तर मित्रांनो आता तुम्ही जो बघताय तो आहे 40 वॅटचा मॅसिव्ह पॉवर असणार जो RGB लेझर. तर जवळजवळ 76 किलो असणार याचं वेट आहे आणि एकमुळे तर मिरर पण त्या क्वालिटीची असली पाहिजे. म्हणजे तुम्ही जो लेझरचा असणारा जो स्कॅनर आहे तो स्कॅनर तुम्ही आतमध्ये बघू शकता. सुरुवातीला तुम्हाला इथे हाऊसिंग साठी जवळजवळ 5 फॅन दिलेले जाते फ्रंट पॅनलला आणि याच्या बॅक पॅनलला पण सेम फॅन्स आहेत दिले. तर इथे तुम्हाला सिग्नलसाठी एक इंडिकेटर आणि पॉवर ऑन ऑफचं जे असणार इथे इंडिकेटर तुम्हाला दिलं जातो. तर याच्या बॅक पॅनलला DMX ऑप्शन तुम्हाला दिलं जातो DMX इन आणि आउटपुटसाठी. RJ45 जो कनेक्शन आहे तर यासाठी इथे ऑप्शन दिलं जातो. सॉफ्टवेअरचा पण सेम इथे तुम्हाला ऑप्शन दिलं जातं. तुम्ही जर या तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला माहीत असेल की सॉफ्टवेअरवरती कसंही यूज केलं जातं. त्यानंतर इथे स्क्रीन तुम्हाला दिसून येते. त्या इथे तुम्हाला TFT कार्डचा पण ऑप्शन दिलं जातं. तर हे जे इंडिकेटर्स आहेत हे तुम्हाला इंडिकेटरचे ऑप्शन दिले जातात. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर मित्रांनो तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब तर केलंच असेल. तसेच मित्रांनो एक कमेंटसुद्धा नक्की करा की मित्रांनो तुम्हाला कोणता युट्यूबर आवडतो साऊंडलाईनमधील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसे मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.